नमस्ते स्टूडेंट्स, आई एम सिरसठ मैडम फ्रॉम सानी गुजी निवास विद्यालय के. दिस वीडियो इज फॉर क्लास सिक्स एंड सब्जेक्ट इज साइंस. द नेम ऑफ लेसन इज लिविंग वर्ल्ड. द लिविंग वर्ल्ड, इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सेकंड कैरेक्टरिस्टिक ऑफ द लिविंग थिंग, दैट इज रेस्पिरेशन. या भागामध्ये आपण सजीव सृष्टी यामधील सजीवांची जी लक्षणं आहेत त्यातील रेस्पिरेशन म्हणजे श्वसन याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर ग्रोथमधील थोडा भाग राहिलेला आहे त्या भागाचा आपण अभ्यास करूया. काय म्हणतो त्याच्यामध्ये, हे इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांकडून जे अन्न ग्रहण होतं त्याच्यामुळे सजीवाची वाढ होते असा हा भाग म्हणतो. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल्स, म्हणजे प्राण्यांमध्ये हरितद्रौकी किंवा हरितद्रव्य नसतात. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. दे सर्च फॉर फूड, ते अन्न शोधतात, इतरत्र शोधत फिरतात. ॲनिमल्स सच एज गोट्स, शीप्स, हॉर्सेस, कॅट, हॉर्सेस ईट ग्रास. वाइल्ड ॲनिमल्स सच एज टायगर अँड लॉयन्स मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव्ज ऑन प्लांट्स. म्हणजे शेळी, मेंढी, घोडा इत्यादी काय खातात, गवत खातात हे प्राणी. तर वाघ, सिंह यासारखे जंगली प्राणी काय करतात, हे जे वनस्पतींवर गवतावरती जगणारे प्राणी आहेत त्यांची शिकार करून त्यांच्या अन्नाची गरज भागवतात. अशा पद्धतीने काय म्हणजे द इनटेक ऑफ फूड अँड द रिसोलंट्स ग्रोथ इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ ही जी आहे ते सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. पहिलं लक्षण आपण पाहिलं होतं की ग्रोथ. द सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज रेस्पिरेशन, श्वसन. चला पुढे पाहूया. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील, हा तुम्हाला एक प्रयोग सांगितला आहे की तुमच्या नाकासमोर तुमचा तळ हात धरा किंवा तुमच्या छातीवरती तो हात ठेवा. काय जाणवेल तुम्हाला, नाकासमोर ठेवला तर तुम्हाला श्वास आपण घेतो आहे आणि बाहेर सोडतो आहे याची जाणीव होईल. आणि छातीवरती पण हात ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की आपली छाती वर खाली होते. कशामुळे होते ते, रेस्पिरेशनमुळे, श्वसनामुळे ती प्रक्रिया होत असते. आपण हात हवा आत घेतो, त्याला म्हणतात इनहेलेशन. आपण हवा बाहेर सोडतो नाकाद्वारे, त्याला म्हणतात एक्सेलेशन. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, तुम्ही जर झोपलेला कुत्रा पाहिला तर व्हॉट मोमेंट ऑफ इट्स बेली डू यू सी, तुम्ही त्याच्या पोटाची हालचाल पाहू शकता. लहान मोठं असं खालीवर होत असताना त्याचं पोट तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरून तुम्हाला सजीवांचं हे लक्षण लक्षात येईल की रेस्पिरेशन हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव, सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. म्हणजे शरीरातमध्ये ऑक्सिजन घेणे आणि तो वापरून तयार होणाऱ्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड आहे तो शरीरातून बाहेर सोडणे, याला श्वसन असं म्हणतात. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी, शरीराच्या आतमध्ये ऑक्सिजन घेणे आणि बॉडीमध्ये तयार झालेला ऑक्सिजन बाहेर टाकणे, टू यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन, याला श्वसन असं म्हणतात. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस ईटीसी हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर द रेस्पिरेशन. काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत, मांस, सापा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये केलेली आहेत. जसं की इथं चित्र दाखवलं आहे माशाचं, तर मासा हा श्वास घेण्यासाठी त्याला या साईडला इथे कल्ले असतात, त्याला गिल्स असं म्हणतात, या कल्ल्याद्वारे ते श्वसन करतो. ऑन द अदर हँड प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्पिक पोर्स ऑन देअर स्टीम्स अँड लिव्ज. आणि याच पद्धतीने वनस्पती देखील त्यांच्या खोडावरती आणि पानांवरती सूक्ष्म डोळ्यांना न दिसणारी छिद्रे असतात. हे पा, हे पानाचं इथं कट करून एक चित्र दाखवले, हे लीफ ऑफ अ प्लांट, वनस्पतीचं पान दाखवलं आहे तुम्हाला इथं. आणि आपल्याला इथं दिसत नाहीत पण आपल्याला डोळ्याला न दिसण्या एवढी छोटी छोटी अगदी बारीक बारीक छिद्रं इथं असतात आणि त्याद्वारे वनस्पती काय करतात, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन करतात. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स, श्वसन हे देखील सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. दिस इज द सेकंड
characteristics of living things. Can you recall, is all the food we eat used by the body? तुम्हाला वाटतं का की आपण खाल्लेलं सर्व अन्न हे शरीरात उपयोगाला येतं, उपयोगी होतं खाल्लेलं पूर्णच्या पूर्णच? वॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इन टू, निरुपयोगी अन्नपदार्थाचं कशामध्ये रूपांतर होतं? हे काही त्यांनी प्रश्न विचारले. हे मागच्या इयत्तेत तुम्हाला झालेले असतील, तर त्याच्या संदर्भात त्यांनी हा तुम्हाला प्रश्न विचारलेला. तर मग त्याच्याशी संबंधित पुढचा भाग आहे एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन. वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्यूरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक क्रिया होतात आणि त्या क्रियामध्ये निरुपयोगी आणि टाकाऊ पदार्थ तयार होतात. दीज आर कॉल्ड एक्सक्रिएट अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिएशन. आणि हे जे टाकाऊ किंवा निरोगी पदार्थ शरीरामध्ये तयार होतात हे उत्सर्ग, त्याला उत्सर्ग म्हणतात. आणि हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? उत्सर्जन, एक्सक्रिएशन. म्हणजे वेस्टेज पदार्थ आपण बाहेर टाकतो, जसं ऑक्सिजन बाहेर टाकला, युरिन टाकतो आपण, विष्ठाद्वारे शरीरातील जे वापरानंतर जे पदार्थ राहिलेले असतात आपण ते रोज सकाळी विष्ठा म्हणजे टॉयलेटला जातो, या पद्धतीने आपण एक्सक्रिएशन उत्सर्जन करतो. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रिएशन. त्याच्यासाठी प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी वेगवेगळे विविध अवयव तयार केलेले आहे, अवयव असतात. जसं श्वसनासाठी नाक आहे, तसं प्रत्येक क्रियेसाठी एक्सक्रिएशनसाठी देखील एक अवयव तयार केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्लांट्स टू एक्सक्रिएट फॉर एक्झाम्पल, म्हणजे झाडंसुद्धा काय करतात? उत्सर्जन करतात. फॉर एक्झाम्पल सम प्लांट्स शेड लिव्ज इन स्पेसिफिक सीझन्स. म्हणजे काही वनस्पती ह्या विशिष्ट ऋतूमध्ये आपली पानगळ करतात, पानं गाळून टाकतात. तुम्ही याचं बदामाचं झाड पाहिलं असेल तर त्याची खूप पानं गळतात, एकही पान झाडाला राहत नाही. वेस्ट सबस्टन्सेस स्टोअर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. काही वनस्पती मध्ये जे पानामध्ये साठले त्यांच्या पानामध्ये टाकाऊ किंवा आवश्यकता निरुपयोगी असे पदार्थ ते पानामध्ये साठवून ठेवतात आणि त्या पाण्या त्यामुळे ते पानाबरोबर ते पदार्थ त्यांच्यापासून दूर निघून जातात. अशा पद्धतीने आपण हा तिसरा सजीवातील कॅरेक्टरिस्टिक पाहिले आहे एक क्रिएशन. याच्या संदर्भात आणखीन पुढील भागामध्ये माहिती घेऊया. धन्यवाद.